श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अठ्ठावीस तारखेला आहे कोजागिरी पौर्णिमा आणि या दिवशी आपल्याला एका ठिकाणी एक लक्ष्मीदीप लावायचं आहे ज्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आपले सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट व्हायला मदत होईल आपल्या घरातील गरिबी दरिद्रता तर ही निघून जाईल कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि या रात्री चंद्राच्या किरणांवर अमृताचा वर्षाव होतो या दिवशी चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध ठेवून ते ग्रहण केले जाते याशिवाय कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी ही पृथ्वीवरती येते अशी सुद्धा मान्यता आहे या दिवशी विधीनुसार लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये नेहमी ऐश्वर आणि सुख नांदते आपल्याला माहीत आहे की माता लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे ती एका ठिकाणी स्थिर राहत नाही माता लक्ष्मीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे आणि त्याप्रमाणेच माता लक्ष्मीला दिवा ज्याला आपण दीपक म्हणतो तर तो सुद्धा अतिशय प्रिय आहे कारण दिवा हा प्रकाश पसरवण्याचे काम करत असतो आणि ज्या ठिकाणी प्रकाश आहे तर या ठिकाणी माता लक्ष्मी ही आपोआप येते तर असे सुद्धा म्हटले जाते आपण जेव्हा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा त्या दिव्याच्या वातीभोवती एक सकारात्मकतेचं वलय हे निर्माण होत असतं आणि ही सकारात्मकता वातावरणातील जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट करत असते त्यामुळे आपण जेव्हा दिवा प्रज्वलित करतो यानंतर दिवा जोपर्यंत विजत नाही तर तोपर्यंत आपण दिव्याला स्पर्श करायचा नसतो कारण जर आपण दिव्याला स्पर्श केला तर जे सकारात्मकतेचं वलय त्या दिव्याच्या वातीभोवती तयार झालेलं आहे तर ते भंग पावतं असंसुद्धा म्हटलं जातं आता आपल्याला या दिवशी एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा आपण कसा लावायचा दिवा कोणत्या धातूचा घ्यायचा तसेच दिव्याच्या वातीची दिशा ही कोन्नीकडे असायला हवी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा बघ आपण बऱ्याच वेळेला दीपदान करत असतो एकादशी असेल पौर्णिमा तिथी असेल किंवा काही एखाद्या विशिष्ट तिथीला दीपदान हे केले जाते कारण आपण जर दीपदान केले तर आपल्याला शिवलोक प्राप्ती होती होते तसेच आपण दीपदान केल्यास आपल्याला मोक्षसुद्धा प्राप्त होतो दीपदानामुळे धनप्राप्ती आणि पुत्रप्राप्ती होते तसेच आपल्याला अखंड सौभाग्यसुद्धा लाभत असते आणि यामुळेच आपण हा जो दिवा लावत असतो दीपदान करत असतो तर याला अतिशय महत्त्व आहे दिव्यामुळे वातावरणातील नकारात्मकता ही निघूनच जात असते आणि सकारात्मकता येत असते आणि त्यामुळेच आपल्याला या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी एका ठिकाणी दिवा लावायचा आहे यामुळे आपल्या घरातील दुःख दुर्भाग्य दारिद्र्य नष्ट होते धनाची जर समस्या असेल तरीसुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता तुमच्या व्यवसायामध्ये वाढ होत नसेल व्यवसायामध्ये हवा तसा फायदा होत नसेल किंवा तुम्हाला मनासारखी नोकरी मिळत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा धनप्राप्ती व्हावी लक्ष्मी प्रा प्राप्तीचे प्राप्ती इतर जे मार्ग आहेत तर ते तुमच्यासाठी खुले व्हावेत यासाठीसुद्धा तुम्ही हा जो दिवा आहे तर तो लावू शकता काय करायचं आहे तर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे आता दिवा घेताना तो तुम्हाला कोणत्या धातूचा घ्यायचा आहे तर तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता पितळेचा घ्या स्टीलचा घ्या मग यामध्ये तुम्ही निरंजन घ्या समयी घ्या किंवा तुम्ही मातीचा दिवा घेतला तरी चालेल मातीची पंथी घेतली तरी सुद्धा चालेल तुम्ही कणकेचा दिवा सुद्धा तयार करू शकता आता हा दिवा घेतल्यानंतर यामध्ये तुम्हाला जी वात वापरायची आहे तर ती वात मात्र तुम्हाला कलाव्याची वापरायची आहे कारण हा आपण उपाय जो करत आहोत तर तो आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी करत हो। आहोत त्यामुळे कलाव्याची वात म्हणजे जो रक्षासूत्राचा धागा असतो लाल आणि पिवळा धागा आपण हा धागा कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये जर बघायला गेलं तर सहज उपलब्ध होतो तर असा कलाव्याचा धागा घ्यायचा आहे त्यापासून आपल्याला छान वात तयार करायची आहे या दिव्यामध्ये ती वात घालायची आहे आणि त्यासोबत तुम्ही तूप घाला तूप जर शक्य नसेल तर तुम्ही तेल घालू शकता परंतु आपल्याला माहीत आहे की कोणत्याही विधीमध्ये किंवा कोणत्याही पूजेमध्ये दिव्यामध्ये तूप घालणे हे अत्यंत शुभ मानले जाते परंतु सगळ्यांनाच तूप घालणे हे शक्य नसते त्यामुळे तुम्ही तुम्ही जे तेल वापरता ते जरी दिव्यात घातलं तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे दिवा तयार करायचा आहे आता तुमच्याकडे जर लक्ष्मीदीप असेल म्हणजे ज्या दिव्यामध्ये लक्ष्मी मातेचं प्रतीक असतं तर असा जो लक्ष्मीदीप असतो तर असा लक्ष्मीदीप असेल तर तुम्ही लक्ष्मी लक्ष्मीदीप घ्या मग तुम्हाला मातीचा किंवा इतर धातूचा दिवा घ्यायची आवश्यकता वाटणार नाही तर तुम्ही लक्ष्मीदीप आवरजून घ्या जर तुमच्याकडे असेल तर आणि हा दिवा आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाजूला लावायचा आहे कारण माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये मुख्य दरवाजातूनच आत येत असते मग तुम्ही दोन दिवे घेतले आणि मुख्य दरवाज्याच्या बाहेर दोन्ही बाजूला लावले तरीसुद्धा चालेल आता या दिव्यामध्ये आपण जे तेल किंवा तूप घातलेलं आहे तर यामध्ये आपल्याला दोन लवंगा टाकायच्या आहेत दोन कापूर टाकायचे आहेत मग लवंगा ह्या फूल असलेल्या आणि व्यवस्थित असलेल्या असाव्यात लवंगा काय करत असतात तर माता लक्ष्मीला आकर्षित करतात माता लक्ष्मीला आपल्याकडे खेचून घेण्याचं काम या लवंगा करतात म्हणून आपल्याला लवंगा टाकायच्या आहेत कापूर यासाठी टाकायचे आहेत की कापूर वातावरणातील जी नकारात्मक शक्ती आहे तर नकारात्मकता नष्ट करण्याची जी ताकद आहे तर ती त्या कापरामध्ये असते त्यामुळे आपल्याला या यामध्ये दोन कापूरसुद्धा टाकायचे आहेत भीमसेनी कापूर असेल तर तो वापरा आणि नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जो कापूर आहे तो वापरला तरी चालेल आणि यामध्ये तुम्ही एक वेलची टाकायची आहे कारण वेलची ही सुद्धा माता लक्ष्मीला आकर्षित करते हा जो आपण दिवा लावत आहोत तर तो लक्ष्मी प्राप्तीसाठी लावत आहोत त्यामुळे या वस्तू दोन लवंगा दोन कापूर आणि एक वेलची या वस्तू आपल्याला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिवेच्या वातीची जी दिशा आहे तर ती आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे कारण उत्तर दिशा जी आहे तर ती कुबेरांची दिशा आहे कुबेर ही धनाची देवता आहेत आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीचं पूजन करत असतो त्यासोबतच आपण कुबेर आणि इंद्रदेव तर यांचंसुद्धा पूजन करत असतो आणि त्यामुळे आपल्याला या वातीची जी दिशा आहे तर ती उत्तरेकडे ठेवायची आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा दिवा आपण जेव्हा मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवणार आहोत त्यावेळेला हा दिवा ठेवताना दिव्याला आसन द्यायचं आहे तुमच्याकडे जर दिव्यासाठी छोटंसं आसन असेल तर ते ठेवून त्यावर दिवा ठेवा किंवा थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवल्यानंतर त्यावरती दिवा ठेवा किंवा थोड्याशा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि यावरती हा दिवा आपल्याला जो आहे तर तो ठेवायचा आहे आता तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तर दिवा लावताच किंवा तुळशीजवळसुद्धा आपण दिवा लावत असो त्याप्रमाणेच आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता किंवा साडेसहा वाजता तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर हा दिवा लावा या दिवशी चंद्रग्रहण आहे परंतु तो रात्री सुरू होत आहे त्यामुळे आपल्याला दिवा लावायला काहीही प्रॉब्लेम नाही तो आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे यानंतर दिव्याला आसन द्यायचं तसेच हा दिवा प्रज्वलित करताना दुसऱ्या दिव्यावरती प्रज्वलित करू नका तुम्ही सेपरेट काडी ओढून हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षता या अर्पण करायच्या आहेत आणि मनोभावे आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे लक्ष्मी मातेचं स्मरण करायचं आहे आणि लक्ष्मी मातेने आपल्या घरामध्ये यावं तिने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा तर यासाठी लक्ष्मी मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे आप्ले तर अशा प्रकारे तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी असा एक लक्ष्मीदीप आपल्याला लावायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये जे धनधान्य आहे आपल्या घराची सुखसमृद्धी आहे तर यामध्ये वाढ होत जाते तसेच माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीची जर आपल्यावरती कृपा झाली तर आपल्याला कधीही कशाचीही कमी पडत नाही आणि यासाठी असा हा एक दिवा हा नक्की लावायचा आहे माता लक्ष्मी ही प्रकाशाची सुद्धा देवता मानली जाते कोजागिरी पौर्णिमेला कोजागिरी लक्ष्मीपूजन सुद्धा म्हणतात आणि या दिवशी देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते संपत्ती आणि समृद्धीची देवी लक्ष्मीचा हा दिवस मानला जातो हा एकमेव असा दिवस आहे की या दिवशी चंद्र हा सर्व सोळा कलांसह चमकत असतो या दिवशी उपवास करणाऱ्यांना तसेच कोजागिरीचे नियम पाळणाऱ्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक आणि भौतिक लाभ हे मिळत असतात त्यामुळे लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही असा एक दिवा नक्कीच लावायचा आहे